आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीतील शेतीचा वीज पुरवठा सुरळीत करा, शेतकऱ्यांच्यातून होत आहे मागणी. कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येत असलेल्या दूधगंगा नदी, भिवशी फाटा, आप्पाचीवाडी फाटा येथे शेतीसाठी पाणी देण्यात येत असल्याने विद्युत मोटारीचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या 8 दिवसांपासून अनेक कारणाने वीज पुरवठा सुरळीत नसल्या कारणाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी कोगनोळी येथील बिरदेव माळावर असणाऱ्या विद्युत केंद्र अधिकारी यांची भेट घेऊन सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी केली. शेतीच्या विद्युत पंपांना रात्री 4 तास व दिवसा 3 तास वीज पुरवठा करण्यात येत आहे, पण त्यामध्ये सुरळीतपणा नाही. वीज सारखी येणे जाणे सुरू असते, त्यामुळे शेतीच्या पाण्याचे नियोजन चुकत असल्याची तक्रार अनिल शिंदे यांनी केली आहे. यावेळी सुनील चौगुले, संभाजी पंढरे, संतोष लोखंडे, सिद्धगोंडा कोळेकर, नजीर संधी, दिलीप माने, महादेव माने, शिवाजी मोरडे, पप्पू चिंचणे, अमृत चव्हाण, अभिजित चव्हाण, राजाराम चव्हाण आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.